आपण दर बुधवारी मिलेट्सबद्दल किंवा मिलेट्सचे वेगवेगळे वेग पदार्थ सांगणार आहोत हो की नाही त्याच्याबद्दलच आणखीन थोडीशी माहिती नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण दर बुधवारी मिलेट्सच्या वेगवेगळ्या वेग वेग रेसिपी सांगणार आहोत एक मिलेट्सबद्दल अगदी सविस्तर असा सुद्धा आपण एक व्हिडिओ केला आहे आज आपण मिलेट्सपासून पीठ तयार कसं करायचं सगळे मिलेट्स एकत्र करून त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आहे कारण याच आपल्या जे आपण पीठ दळून आणणार आहोत त्याच्यापासून अनेक रेसिपी आपल्याला करायच्यात चला तर मग बघूयात कसं करायचं ते आपण मिलेट्सवरचा छान एक व्हिडिओ केला त्याच्यात सगळ्या प्रकारच्या मिलेट्सची माहिती सांगितलेली आहे त्याचा फायदा काय हे सगळं आपण सांगितलं हो की नाही समजा जर तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा कारण हे वर्ष म्हणजे मिलेट्स इयर आहे आणि मुख्य म्हणजे ह्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो पण ह्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता याच्यात काय काय आहे ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे राजगिरा आहे बगर आहे नंतर आळं आहे जे काही सहा सात आपण परवा दाखवले होते की नाही ते सगळे आपण एकत्र केले स्वच्छ पाण्याने धुवून काढले हं नंतर धुतल्यानंतर ते आपण असे सहा सात तास किंवा रात्रभर भिजवले तरीसुद्धा चालतात असे सहा सात तास आपण हे भिजवून घेतले आणि भिजवल्यानंतर सात आठ तासांनी आपण हे चाळणीवर ओतून घेणार आहोत आणि नंतर असं कापड घेऊन त्याच्यावर असं पातळ पसरायचं बरं का असे सगळे चांगले निथळून घ्यायचे आणि पातळ वा हे करायचे हे मात्र क कापड जे आहे कॉटनचं पाहिजे सिंथेटिकवर जर आपण वाळत टाकलं ना तर ते पाणी ॲब्झॉर्ब होत नाही तिथल्या तिथे राहतं त्यामुळे नेहमी कॉटन कपडा जो असेल पंचा म्हणा धोतर म्हणा त्याच्यावर आपण हे वाळत टाकावं त्यामुळे पाणी ओढलं जातं आणि मग आपले जे धान्य असतं किंवा विलेट्स आहेत आत्ता हे हे छान सुकले जातात सावलीत वाळवायचं आणि मुख्य म्हणजे पंख्याखाली असेल तर उत्तमच साधारण एक दोन दिवस मला हे घरामध्ये वाळवायला लागले आता दोन दिवस वाळवून झाल्यानंतर हे असे छान कोरडे झालेत आता याच्यातलं निम्मे मी थोडेसे तसेच ठेवणार आणि निम्याचं पीठ देऊन आणणार मग त्या पिठाचे आपल्याला अनेक पदार्थ करायचे त्याच्याकरता ही सगळी तयारी आणि जे असेच ठेवलेत की नाही ते मिक्सरमधनं घ्यायचे थोडेसे जाड आपण बारीक करून घ्यायचे आणि मग त्याची खिचडी नंतर पोह्यासारखं असे अनेक प्रकार होतात आणि मुख्य म्हणजे हे सगळे मिलेट्स आपल्याला एका वेळेला आपल्या पोटामध्ये जातात परंतु एक लक्षात ठेवा हो की मिलेट्स वापरतानासुद्धा अजून आपल्या पोटाला म्हणजेच आपल्या आतड्यांना इतकी सवय नाही कारण आपण इतके दिवस हे खातच नाही ज्वारी बाजरी नाचणी खातो वरई खातो पण वरई फक्त उपासालाच खातो ओके नाही म्हणूनच पोटाला सवय होण्याकरता थोड्या थोड्या प्रमाणात वेगवेगळे पदार्थ करायचे आणि सगळ्यांनी छान त्याचा आस्वाद घ्यायचा म्हणजे हळूहळू आपल्या पोटाला नक्की सवय होईल दोन व्हिडिओमध्ये आपण मिलेट्स म्हणजे काय कुठल्या कुठल्या प्रकारचे मिलेट्स किंवा मिलेट्सचं पीठ कसं करायचं त्याच्याबद्दल माहिती आपण है सगळी घेतली हो की नाही परंतु त्याच्यामध्ये आणखीन खूप माहिती आहे है की जी माल मी सांगण्यापेक्षा एखादा न्यूट्रिशन जो एक्सपर्ट असतो त्याच्याकडनं जर आपण ती घेतली तर ती नक्कीच चांगली होईल म्हणून पुढच्या एक दोन चार एपिसोडमध्ये आपण न्यूट्रिशन एक्सपर्टला बोलवणार आहेत आणि नक्की या मिलेटचा वापर कसा करावा किती करावा लहान मुलांना करावा का नाही मोठ्या माणसांना करावा का नाही अशा अनेक प्रश्नांची उत्तरं त्या आपल्याला देणार आहेत पण त्याच्याकरता तुम्हाला अभिप्रायामध्ये तुमच्या ज्या काही शंका असतील त्या सगळ्या आपण तुम्ही पाठवायला पाहिजे मग त्याची आम्ही नोंद करू आणि त्या येतील तेव्हा ते, ये ते, ते प्रश्न मी नक्की त्यांना विचारेन आपण सगळे आता यूट्यूबमुळे ह्याच्यामुळे खूप जवळ आलेलो आहोत तर त्यामुळे आपण त्याची पूर्ण माहिती घेऊन तो जो जिन्नस असतो किंवा त्या ज्या गोष्टी असतात त्याचा स्वयंपाकात आणि आपल्या पुढ्या पि पुढील पिढ्यांच्या आरोग्याकरता उपयोग केला पाहिजे असं मला नक्की वाटतं आणि तसंच तुम्हालाही वाटत असेल अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे तुमच्या सगळ्या नातेवाईक मित्रमंडळींना आपल्या अनुराधा चॅनलबद्दल सांगा कारण खूप गोष्टी मला सांगायच्या आहेत फक्त वेळ कमी पडला नाही म्हणजे झालं धन्यवाद